सौ मीनाकुमार गाणेकर यांची श्रीवर्धन पंचायत समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. शुभेच्छुक शिवसेना श्रीवर्धन तालुका. मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावात बदल करून ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असं पूर्ण नाव देण्यात यावं अशी मागणी करत शिवसेना आमदार अनिल परब यांच्या नेतृत्वात आज एक विराट मोर्चा काढण्यात आला. गेली 4 वर्ष शिवसेना सतत या मागण्या करत आली आहे, मात्र या मागण्या मान्य केल्या नाहीत तर विमानतळ बंद पाडू असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे. सध्या विमानतळाला छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ असं नाव आहे, मात्र हा महाराजांचा अपमान असून विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ असे पूर्ण नाव द्यावे. विमानतळासमोर छत्रपतींचा पुतळा नुसताच उभा न करता महाराजांच्या कार्याला लक्षात घेऊन आजूबाजूच्या देखाव्यासह पुन्हा उभा राहावा. पश्चिम महामार्गावर असलेल्या छत्रपतींच्या पुतळ्यावर मेघडंबरी उभारणे, गडकिल्ल्यांची प्रतिकृती उभी करणे अशी मागणी अनिल परब यांनी विमानतळ व्यवस्थापनाकडे केली. तसेच या विमानतळाचे कंत्राट देण्यात आलेली GVK कंपनी वारंवार छत्रपतींचा अपमान करत असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेनेचा विराट मोर्चा आणि दणदणीत इशाऱ्यानंतर GVK कंपनी व्यवस्थापनाचे धाबे दणाणले. विमानतळाला पूर्ण नाव देण्याची प्रक्रिया दुपारपर्यंत पूर्ण होऊन त्याची लवकरच अंमलबजावणी करू असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. तो पुतळा मी शिफ्ट करूनच घेणार, कारण तो एअरपोर्टच्या समोरच असायला पाहिजे पुतळा. तो पुतळा इथे इथे तिथे नाही, हे ठीक आहे, मुंबईच्या लोकांसाठी महाराजांचं एक आदरस्थान असावं म्हणून तिथे राहायला आमची हरकत नाही, पण तो सुद्धा त्याच्या सन्मानाने राहायला पाहिजे. त्याच्या पाठी गड किल्ल्यांचं वगैरे व्यवस्थित जो काय आम्हाला अपेक्षित आहे तो तर एक विषय, तो तर एक विषय झाला. परंतु माझा महत्वाचा विषय जो आहे की हा जो पुतळा जो आहे तो एअरपोर्टच्या समोर जे आंतरराष्ट्रीय पर्यटक येतात यांना दिसण्यासाठी तो पुढे लावणार आहे. बेल आयकॉन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.